श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन जिल्ह्यात नारळी पौर्णिमा आणि गोकुळाष्टमीचा सण उत्साहात साजरा आगामी सणासुदीसाठी एसटी आणि रेल्वेच्या अतिरिक्त गाड्या सोडण्याचं नियोजन या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर प्रमोद कोनकर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता रत्नागिरी जिल्ह्यात वैविध्यपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून झाली तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत देशभर राबवल्या गेलेल्या घरोघरी तिरंगा या मोहिमेला रत्नागिरी जिल्ह्यातही चांगला प्रतिसाद मिळाला या मोहिमेबद्दल जनजागृतीसाठी तसंच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं अनेक शाळांनी संस्थांनी आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यानं प्रभात फेरी तिरंगा फेरी दुचाकी फेरी सायकल फेरी आदी उपक्रमांचं आयोजन केलं होतं रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या शंभर फूट उंचीच्या ध्वजस्तंभाची डागडुजी करून त्यावर तेरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी डॉक्टर बी एन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं शहात्तराव्या स्वातंत्र्यदिनी रत्नागिरीचे आमदार आणि राज्याचे नवे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा रत्नागिरी जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या संचलन मैदानावर पार पडला या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉक्टर बी एन पाटील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित कुमार गर्ग उपस्थित होते उद्योग मंत्री या नात्यानं रत्नागिरी जिल्ह्याचा औद्योगिक विकास साधण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याची ग्वाही सामंत यांनी यावेळी दिली स्वातंत्र्यदिनी संध्याकाळी सैनिक कल्याण कार्यालयानं रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात शौर्य पदक विजेते सैनिक, सैनिकांच्या वीर माता आणि वीर पत्नी यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता युद्धात बलिदान केलेले शूर सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांची कहाणी पुस्तक रुपानं पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम जिल्हा प्रशासनानं करावं अशी सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केली भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले असंतोषाचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची रत्नागिरी ही जन्मभूमी एक ऑगस्ट रोजी रत्नागिरी शहरातल्या टिळकांच्या जन्मस्थानाला भेट देऊन जिल्हाधिकारी डॉक्टर बी एन पाटील यांनी त्यांना अभिवादन केलं तसंच तिथं राष्ट्रध्वजही फडकवण्यात आला टिळकांच्या या घराचं लवकरच सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं चिपळूणमधल्या स्वातंत्र्य सैनिकांनी सात सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी शहरात मिरवणूक काढून सत्याग्रह केला होता तेव्हा पोलीस आणि स्वातंत्र्य सैनिक संघर्षातून सत्याग्रहींना अटक झाली त्यातल्या आठ जणांना सश्रम कारावासाची शिक्षा झाली होती न्यायालयाच्या याबाबतच्या निकालपत्राची प्रत चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाला उपलब्ध झाली भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य सा साधून वाचनालयाच्या अप्पासाहेब जाधव अपरांत संशोधन केंद्रातर्फे एकोणीसशे बेचाळीस चिपळून या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली या पुस्तकात न्यायालयाच्या मूळ इंग्रजी निकालपत्राच्या श्रीमती शालन रानळे यांनी केलेल्या अनुवादाचा समावेश आहे त्या पुस्तकाचं प्रकाशन ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून मध्ये झालं त्या तेवीस देशभक्तांच्या कुटुंबांचा यावेळी ग्रंथ भेट देऊन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला नारळी पौर्णिमेचा सण जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला रत्नागिरीत पोलीस आणि सीमाशुल्क विभागाने पारंपरिक पद्धतीनं समुद्राला नारळ अर्पण केला मच्छीमार बांधवांनी नारळ अर्पण करून समुद्राला शांत होण्याची प्रार्थना केली अनेक नागरिकांनी समुद्राला नारळ अर्पण करून हा उत्सव साजरा केला जिल्ह्यात दहीहंडीचा उत्सवही जल्लोषात साजरा झाला यावर्षी दोनशे एक्कावन्न सार्वजनिक तर दोन हजार तीनशे एकोणचाळीस खासगी हंड्या उभारण्यात आल्या होत्या आठ ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या आठ थर असणाऱ्या हंड्या फोडण्यासाठी जिल्ह्यातल्या पथकांसह जिल्ह्याबाहेरची पथकही आली होती दापोलीत एका गोविंदाचा दहीहंडीच्या थरावरून पडल्यानं मृत्यू झाला तो अपवाद वगळता दहीहंडी उत्सव शांततेत साजरा झाला जिल्ह्यात सात ते नऊ ऑगस्ट दरम्यान बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी झाल्यानं अनेक ठिकाणी पूर आला भात शेती पाण्याखाली गेली मुंबई गोवा महामार्ग काही काळ बंद होता चिपळूण जवळचा परशुराम घाट सध्या रात्रीच्या प्रवासासाठी बंद आहे गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांकरिता तो रात्रंदिवस सुरू राहावा यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान उत्सवासाठी एस टी बाराशे पेक्षा अधिक तर कोकण रेल्वेनं तीनशे जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे जिल्हा वार्तापत्रासाठी प्रमोद कोनकर रत्नागिरीहून श्रोतेहो याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं